नमस्कार, मी अभिजित. बीबीसी मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आहे मुंबई काँग्रेसचे दशावतार. निवडणुकीला अवघे 1.5-2 महिने उरलेत. काँग्रेस आणि भाजपनं सगळी ताकद पणाला लावण्याची तयारी केली आहे. मोदींनी तर प्रचारालाही सुरुवात केली आहे. पण त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्ये मात्र अजूनही तूतूमयमय सुरू आहे. आणि यावेळी त्याची जाहीर वाच्यता केली आहे माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी. आणि अर्थातच निशाण्यावर आहेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम. देवरांनी ट्विट करताना म्हटलंय की सध्या जे सुरू आहे त्यामुळे मी प्रचंड निराश आहे आणि पक्षाला लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतचा माझा जो काही निर्णय आहे, माझी जी काही भूमिका आहे ती मी कळवली आहे. तरीसुद्धा माझा केंद्रीय नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. मी पक्षाच्या विचारांशी बांधील आहे. त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटलंय की मला पक्षातील अंतर्गत बाबींवर सार्वजनिकरित्या चर्चा करण्याची इच्छा नाही आहे. पण एका मुलाखतीतील काही वक्तव्यांमुळे मला मुंबई काँग्रेसबद्दलची माझी बांधिलकी जी आहे ती पुन्हा अधोरेखित करावी लागली आहे. मुंबई काँग्रेस ही विविधता आणि सामाजिक एकोप्याचं ताकदीचं प्रतीक आहे. आपल्या अंतर्गत संघर्षामुळे मुंबई काँग्रेसच्या जनाधाराला धक्का बसता कामा नये आणि असं होऊ नये म्हणून मुंबईतल्या सर्व नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन मिलिंद देवरा यांनी केलंय. मग प्रश्न असा आहे की मुंबई काँग्रेसमध्ये संघर्ष काय? तर त्याचं उत्तर आहे, हा मूळ काँग्रेसी आणि बाहेरून आलेल्यांमधला वाद आहे. म्हणजे संजय निरुपम हे आधी शिवसेनेत होते, राज्यसभेचे खासदार होते, नंतर ते काँग्रेसमध्ये आले. त्यांच्याकडे जेव्हापासून मुंबई काँग्रेसची धुरा आली तेव्हापासून ते वादात आहेत. ते सर्वसमावेशक नाहीत, नेत्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यांचा कारभार एककल्ली आहे अशी टीका जाहीरपणे काँग्रेसी नेत्यांनी केलेली आहे. मुंबई पालिका निवडणुकीत संजय निरुपम यांनी मनमानी करून आपल्याच मर्जीतल्या लोकांना तिकीटं दिल्याचाही आरोप आहे. निरुपम यांची तक्रार कुणी कुणी केली? तर दिवंगत नेते गुरुदास कामतही निरुपम यांच्या कारभारावर प्रचंड नाराज होते. त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे त्याची तक्रार केली होती. प्रिया दत्त यांनी तर या सगळ्या प्रकारामुळे ॲक्टिव्ह पॉलिटिक्सलाच रामराम केलाय. आतापर्यंत 5 वेगवेगळी डेलिगेशन्स दिल्लीत आली. त्यांनी राहुल गांधींकडे भेट घेऊन त्यांची तक्रार केली. पण निरुपम यांच्या तक्रारीवर कारवाई काही झाली नाही. मग कारवाई का होत नाही? तर त्याचं उत्तर आहे, निरुपम यांचा दिल्लीशी असलेला कनेक्ट, म्हणजे केंद्रीय नेतृत्वाशी. त्यातच अगदी मुंबईभर नाही पण टीव्ही कॅमेऱ्यांना आकर्षित करतील अशी आंदोलनं निदर्शनं त्यांनी केली आहेत. म्हणजे महागाई, इंधन दरवाढ आणि रफाल किंवा अनिल अंबानींविरोधात ते रस्त्यावर उतरलेले दिसलेत. काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले दिसलेत. दुसरीकडे निरुपम हे बिहारचे आहेत. उत्तर भारतीयांचा चेहरा म्हणून त्यांना मुंबईत प्रोजेक्ट केलं जात आहे. भाजपकडे जाणारी उत्तर भारतीय मतं काँग्रेसकडे वळवण्यात निरुपम उपयोगी पडतील असा नेतृत्वाचा होर आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात. तसंच निवडणुकीच्या आधी 1.5-2 महिने, अगदी निवडणुकीच्या तोंडावर जर मुंबईचा अध्यक्ष बदलला तर चुकीचा संदेशही जनतेमध्ये जाऊ शकतो. तर याचा परिणाम काय होईल? तर मुंबईत लोकसभेचे 6 मतदारसंघ आहेत. त्यातली एकही जागा सध्या काँग्रेसकडे नाही आहे. प्रिया दत्त यांनी आधीच निवडणुकीतून माघार घेतली आहे. इतर नेते नाराज आहेत. त्यामुळे यावेळी जर पूर्ण ताकदीनं आणि एकदिलानं काँग्रेस निवडणुकीत उतरली नाही, नेते निवडणुकीत उतरले नाहीत, तर कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, पक्षाची मोठ विस्कळीत होईल आणि सध्या शिवसेना आणि भाजपचा झालेला हा बालेकिल्ला भेदणं काँग्रेसला कठीण जाईल असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांची मदारजी आहे ती राहुल गांधींकडे आहे. राहुल गांधी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर या आणि अशा अपडेट्ससाठी तुम्ही बीबीसी मराठीच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा बीबीसी मराठी.